नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक नंदकिशोर नीलम साटम. मी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय येथे जीवशास्त्रज्ञ म्हणून काम करतो. मुंबईत ही अशी जागा आहे ज्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि ग्रीन लंग्स आपण ज्याला म्हणतो, मध्य मुंबईचं जे ग्रीन लंग आहे ते आपण ह्या जागेला म्हणतो. आणि ह्या अशा सगळ्या गजबजलेल्या मुंबईत एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला आपण निसर्गाशी कनेक्ट होतो किंवा आपण प्राण्यांच्या अगदी जवळ जातो, प्राण्यांच्या विश्वास जातो. अशी जागा आपल्यास आपल्याकडे आहे तर आपण स्वतःला मुंबईकर म्हणून भाग्यवान मानलं पाहिजे की अशी जागा आपल्याकडे आहे. दोन 2017 पासून आधुनिकीकरणाचा प्रकल्प सुरू झाला या राणीबागेचा आणि त्यात सर्वात प्रथम जे परदेशी पाहुणे आले ते हंबोल्ट पेंग्विन, आणि त्यांना पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. परंतु त्या काळात मूळ राणीबागेचं डेव्हलपमेंट चालू होतं, पण 2020 ह्या सगळ्या नवीन सुविधा लोकांसाठी खुल्या करण्यात आला. ह्या काळात जे काही नवीन बदल झालेत, काचेच्या प्रदर्शनी निर्माण करण्यात आल्या, बंद अधिवास जरी असला तरी तो नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यात आला आहे, जेणेकरून प्राण्यांना जंगलात असल्याचाच फील येतो. आपण उभे असतो, मध्ये एक काच असते आणि पलीकडे वाघ असतो, इतका सुंदर अनुभव आपल्याला इतर ठिकाणी कुठेच मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण राणीबागेत आत्ता 64 वेगवेगळे छोटे छोटे पॉकेट गार्डन आहेत. त्यानंतर 6611 ही 256 जातीची वेगवेगळी वनस्पती आहेत जी जगभरातल्या 6 खंडातल्या वनस्पती तुम्ही इथे येऊन बघू शकता, त्यांच्याबद्दल अभ्यास करू शकता, त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे मियावाकीसारखे जे काही प्रकल्प आहेत ते सुद्धा राणीबागेत राबवलेले आहेत. मुळात प्राणी संग्रहालय हे पर्यटनाचं क्षेत्र तर आहेच, पण सर्वात प्रथम ते शैक्षणिक केंद्र आहे जिथे लोक लहान मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा ज्यांची वाईल्डलाईफशी पहिला जे काही इंट्रोडक्शन होतं लहान मुलांचं ते प्राणी संग्रहालयातून होतं. कारण आपण प्राणी संग्रहालयात प्रत्येक प्राणी अगदी शांतपणे निरखून बघू शकतो, त्याच्याबद्दलची जी काही माहिती आपण इथे लावलेली आहे ती आपण समजून घेऊ शकतो, त्या प्राण्यांबद्दलच्या हावभावाचं निरीक्षण करू शकतो. ह्यासाठी प्राणी संग्रहालय खूप महत्त्वाचं योगदान बजावत असतं शैक्षणिक गोष्टींमध्ये. इथे उत्तम स्वच्छता सगळीकडे राखलेली आहे, मग प्रसाधनगृह असतील, बाकी गोष्टी असतील, किंवा ज्या माता आहेत ज्यांना आपल्या लहान मुलांना त्यांचं संगोपन करायचं आहे त्यासाठी बाल संगोपन कक्षाची निर्मितीसुद्धा केलेली आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे चांगले अनुभव पर्यटकांना देण्याच्या दृष्टीने स्वच्छता असेल किंवा नीटनेटकेपणा असेल किंवा गार्डन मेंटेनन्स असेल ह्याच्यावर खूप भर दिलेला आहे. पूर्वी आपण रांगा लावून तिकीट काढत होतो, परंतु ह्यावर्षी गेल्या वर्षीपासूनच आपण ऑनलाईन तिकीटिंग सेवा सुरू केली आहे. तर तुम्ही माय बी एम सीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही येण्याआधी 4 दिवस 5 दिवस आठवडाभर आधी कधीही तुम्ही तिकीट बुक करू शकता. त्यामुळे तुम्हाला वेगळी रांग लावण्याची गरज नाही, ते तिकीट काढून आणल्यानंतर इथे वेगवेगळ्या ठिकाणी क्यूआर केलेले आहेत, तिथे फक्त तुम्ही तुमचा क्यूआर कोड दाखवून प्रिंटेड तिकीट घेऊन राणीबागेत प्रवेश करू शकता. प्रौढांसाठी 50 रुपये तिकीट आहे, लहान मुलं जी 12 वर्षाखालील आहेत त्यांच्यासाठी 25 रुपये तिकीट आहे. आई वडील आणि 2 मुलं 12 वर्षाखालील असं जर फॅमिली असेल तर त्याच्यासाठी कुटुंब तिकीट हे 100 रुपये आहे. त्याचप्रमाणे वयोवृद्ध आणि अपंग मुलांसाठी पूर्णतः फ्री आहे. आणि शुक्रवारी वयवर्ष 12 खालील मुलांना संपूर्णपणे फ्री असतं. त्याचबरोबर जी महापालिकेच्या शाळा असतील किंवा इतर शाळा असतील त्यांना सवलत दिली जाते. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, अशा प्रकारची तिकीट व्यवस्था ह्यामध्ये आहेत. ह्यामध्ये ह्याच सर्व तिकिटांमध्ये तुम्ही संपूर्ण राणीबाग आणि त्यात पेंग्विनसुद्धा तुम्ही पाहू शकता. पेंग्विनसाठी कोणत्याही प्रकारचं वेगळं शुल्क आकारलं जात नाही. आणि ह्याच सगळ्या प्रयत्नांतनं लोकांना, येणाऱ्या पर्यटकांना आपण चांगल्या गोष्टी देण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत.